ऐसे भोपाल या आना में ऐसे वैष्णो ऐसे 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 कई नए विचार ले लोगों ने सो आई दैट वाज समथिंग डिफरेंट आणि हो म्हणजे चांगलं होतं राउंड समजा नो डाउट अबाउट दॅट आय मीन दादा तू ते बॉस पुढचा टास्क घेऊन जायला तयार आहेस ना की तुला आता काय कळलंय ना म्हणजे काय करायचं यस आधी आपण आपण एक बरोबर एक 1.5 तास मी बसलो आणि अर्धा तासात मी जे प्रश्न विद्यार्थी सांगितलं मला माहिती नाही मी काही ठरवलंच नाही तर आता काही तू ठरवलंस का कारण बेसिकली हे तुझं ऑब्झर्वेशन आहे तुझा रिपोर्ट आहे सांगतो तुलाही मांडताय मनामध्ये फक्त तुला आता यु नीड टू टेक दॅट कॉन्क्रीट डिसिजन की मला आता काय करायचंय असं काही वाटलं नव्हतं की हा बिझनेस ओरिएंटेड असू शकतो हा मुलगा असं मला ऑलवेज वाटायचं की नाही तो जॉब करेल म्हणजे जो मिळेल तो ही विल डू गुड प्रोग्रेस ओव्हर देअर बट ही विल नॉट ट्राय टू व्हेंचर आउट अँड टेक रिस्क किंवा आहे ते सोडून दुसरं काहीतरी नवीन करण्याच्या मागे तो असेल असं मला वाटत. हा म्हणजे जसं आता आधी ते सांगितलं की आम्हाला असं सुरुवातीला असं आतापर्यंत एवढं वाटत नव्हतं की तो एंटरप्रिनर किंवा स्वतःचा बिझनेस करू शकेल पण म्हणजे असं वाटलं की तो जॉबचंच मॉडेल आहे किंवा म्हणजे बाबा सगळं म्हणजे आपण तर आता बऱ्यापैकी त्याला सेफ करून देऊ सगळं तो पुढे कंटिन्यू करेल पण आय थिंक नाऊ आय कॅन को रिलेट की होते त्याच्याकडे माझ्यातल्या ट्रेड्स आलेत किंवा स्किल्स आलेत छान वाटलं तुमचं कन्सल्टिंग सेशन फारच छान वाटलं म्हणजे आणि आय लाईक दिस म्हणजे तुमच्या तिन्ही म्हणजे कन्सल्टंट कडनं डिफरंट व्ह्यूज आणि एज अ मिक्स छान ऐकायला मिळालं दॅट वॉज रिअली गुड. थँक्यू थँक्यू सो मच. इनफॅक्ट त्या जोशी मॅडम कडनं आम्हाला सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण फार म्हणजे दॅट इज समथिंग डिफरंट वी नेव्हर हर्ड दोज काइंड ऑफ थिंग्स.